आपली सकिया चैनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहे। त्यासाठी इथं मी तो फ्लावर घेतलेला आहे आणि एक छोटा बटाटा घेतलेला आहे। तो कापून घेऊया। हे गाजर टाकून घेऊया। एवढं कापून ह्या स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे। बीन्स आहेत ते पण टाकून घेऊया। त्याच्यामध्ये दही घालूया। अर्ध फुलपात्र दही घातलेले आहे मी। अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा। अजून थोडी घालून घेते। पुदिन्याची पाने ही घालून घेते। त्याच्यात चवीपुरतं मीठ घालूया। हे दालचिनीचे दोन तुकडे हे घालून घेऊया। एक चमचा हळद, लाल मिरची पावडर एक चमचा, हे दुसरा चमचा। शहा जिरे घेतलेले आहेत। हा बिर्याणी मसाला आहे तो टाकून घेते। वेग घालता तो टाकून घेतलेला एक चमचा। आता या हाताने मिक्स करूया। ते भाज्या मिक्स करून घेतलेले आहेत पूर्ण असं। हे ठेवून देऊया झाकण ठेवून। दोन कांदे चिरून घेतलेले आहेत इथं असे उभे चिरून घेतलेले। तेल गरम करायला ठेवले। इकडे तेल गरम झालेले आपलं। कांदे टाकून घेऊया त्याच्यामध्ये। दाखवून घेऊया कांदा तळताना थोडंसं मीठ टाकूया। कांदा लवकर फ्राय होतो। इकडं पाणी गरम करून ठेवलेलं आहे। लवंग मिरी घालून घेऊया। त्याच्यात मिरची एक मिरची कापून घेतलेली आहे मी। पुदिन्याचे पानं घालून घेऊया। तांदूळ उकडायला आपला बिर्याणीला हा तांदूळ घेतलेला आहे मी। लांब असा तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीचा। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। कांदा झालेला आहे आपला तळून झालेला आहे। आता मी काढून घेते। कांदा असं तळून घेतलेला आहे ब्राऊन करून घेतलेला आहे। हे ठेवून देऊया असंच। पाणी आपलं गरम झालेलं आहे। थोडीशी उकळी येऊन देऊया आपण याला। आता पाण्याला उकळी आलेलीच आहे। आपण टाकून घेऊया तांदूळ। त्याला जास्त शिजवायचा नाही आहे। 80% शिजवून घ्यायचा। थोडंसं होऊन देऊया। तोपर्यंत आपण इकडं भाजी टाकूया। भाजी टाकून घेतलेली आहे। आता हा टोमॅटो टाकून घेऊया। दोन टोमॅटो कापून घेतलेले आहे। दोन टोमॅटो टाकून घेतलेली आहे। कांदा थोडा चुरून घ्यायचा। तळलेला कांदा तो पण टाकून घ्यायचा।
केलेला आहे आपला, चांगला शिजून झालेला आहे। थोडीशी कणी लागते अजून, बरं तो भातामध्ये होऊन जाईल। आता मी गॅस बंद करून घेते। भाजी छान अशी वाफेवरती करून घ्यायची थोडीशी। इथे तांदळाचं पाणी आहे, तांदूळ आपण हे करून घेतला ना, उकडून घेतला तो, त्यातलं तांदळाचं पाणी आहे। वाटाणा आपण वरण घालूया, नाहीतर जास्त गाळ होतो ना, त्यामुळे असं वाटाणा टाकला आहे। आता यावरती आपण तांदूळ घालून घेऊया। तांदूळ घालून ठेवूया असं। पूर्ण झाकून टाकायची भाजी आणि बारीकच गॅसची फ्लेम राहून द्यायची। रंग टाकून घेऊया दुधात मिक्स करून घेतलेला। कांदा घालूया, तळलेला कांदा आहे आपला। त्यावरती कोथिंबीर घालून घेऊया। आणि याच्या खाली पातेल्याखाली तवा घालून घेऊया। तवा ठेवायचा आणि बारीक गॅस करून ठेवायचा। बारीक गॅसची फ्लेम राहून दिलेली आहे, ती परत माझी बरोबर बसते या ह्याच्यावरती पातेल्यावरती। मग ह्याला पीठ वगैरे लावायची मला काही गरज नाही आहे। मी ह्याच्यावरती असं झाकण ठेवलेलं आहे। आता 15 मिनिटं चांगलं होऊन द्यायची बिर्याणी आपली। झालेली आपली बिर्याणी बनून, मी काढून घेतलेली आहे ताटामध्ये। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।